नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसर या फ्री एज्युकेशन लर्निंग चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ह्याच्यावरती हा आजचा आपला तिसरा पार्ट असणार. याच्या अगोदर आपण दोन पार्ट अपलोड केलेले आहेत, ते अगोदर बघून घ्या. त्यामध्ये 14 पर्यंतची कलम आम्ही कव्हर केलेली आहेत. आता ह्या तिसऱ्या पार्टमध्ये उर्वरित सगळी कलम कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि ही सगळी कलम अगदी डिटेलमध्ये दिलेली असल्यामुळे व्यवस्थित अभ्यासा, जेणेकरून तुमचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही. ह्या माहितीच्या अधिकार अधिनियम 2005 वरती प्रत्येक एक्झामला 5 ते 7 प्रश्न विचारले जातात. आता कंबाईनची मुख्य परीक्षा 26 ऑगस्टला आहे, त्यामध्ये सुद्धा याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. तसेच नगर परिषदची मुख्य परीक्षा आणि इतर मुख्य परीक्षांसाठी माहितीचा अधिकार अधिनियम ह्या नेहमी विचारले जातात, त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करा. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. आता प्रकरण 4 कडे वळूया आपण. राज्य माहिती आयोग. राज्य माहिती आयोग कोणत्या प्रकरणामध्ये दिलेला आहे असं जर विचारलं तर प्रकरण 4 असणार आहे. आता प्रकरण 4 मध्ये कलम 15, कलम 16 आणि कलम 17 ही 3 कलम असणार आहेत. जसं आपण केंद्र माहिती आयोग बघितला 12, 13, 14 त्याचप्रमाणे ही कलम असणार आहेत. कलम 15 बघूयात. कलम 15 हेडिंग असणार राज्य माहिती आयोग स्थापन करणे. आता आयोग स्थापन केल्यानंतर त्याला मुख्य माहिती आयुक्त असणं गरजेचं आहे. तर त्याची निवड कोण आहे, निवड कोण करणार आहे, राज्यपाल करणार आहे. आता कोणाच्या सल्ल्यानुसार करणार आहे तर 3 लोकांची समिती असणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते अध्यक्ष असतील, विधानसभेतील विरोधी पक्षनेता हा एक सदस्य असणार आहे आणि मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याची निर्देशित करतील, नाम निर्देशित करतील असा एक कॅबिनेट मंत्री असणार आहे. आता एक मुख्य माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त असणार आहे आणि 10 पेक्षा जास्त नसतील इतके इतर माहिती आयुक्त असतील ह्या आयोगामध्ये. तसेच मुख्यालय कुठे आहे हेही सांगितलेलं आहे या कलमामध्ये. तर मुख्यालय हे राजधानीच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तसेच राज्य शासन आपल्या ठरावाद्वारे मुख्यालय कुठे असणार आहे हेही ठरवू शकतं. शिवाय राज्य माहिती आयोगाची इतर कार्यालय पण असू शकतात, हे कुठे असणं हे केंद्र शासन ठरवत असतं. पुढचं कलम बघूयात. पदावधी आणि शर्ती दिलेल्या आहेत कलम 16 मध्ये. जसं केंद्र आयोगाच्या पदावधी आणि शर्ती होत्या त्याचप्रमाणे इथंही सेम दिलेल्या आहेत. 5 वर्ष असतील पद धारण केल्यापासून, वयाची 65 वर्ष असतील आणि टोटल मिळून म्हणजे इतर माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त दोघांची मिळून 5 वर्षेपेक्षा जास्त नसणार आहे. हेही माहिती आयुक्त जे असणार आहेत ते पुनर्नियुक्तीस पात्र नसणार आहेत. तसेच हे जे 10-11 माहिती आयुक्त असणार आहेत मुख्य माहिती आणि इतर माहिती आयुक्त, ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवू शकतील. कलम 17 बघूयात. राज्य मुख्य माहिती आयुक्त व इतर आयुक्तांस पदावरून दूर कशा प्रकारे केलं जाईल हे या कलमामध्ये सांगितलेलं आहे. आता गैरवर्तन आणि असमर्थता ही दोनच कारणं इथे दिलेली आहेत. ह्या दोनच कारणानुसार राज्यपाल या मुख्य माहिती आयुक्तांना पदावरून दूर करू शकतो. तसेच त्यासाठी राज्यपाल सर्वोच्च न्यायालय, आता इथं उच्च न्यायालय नाही आहे, राज्यपाल इथं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्या आयुक्ताची चौकशी करणार आणि राज्यपालाला सल्ला देणार, त्यानुसार राज्यपाल त्याला पदावरून दूर करणार आहे. आता तो व्यक्ती जर नादार असला किंवा दिवाळखोर असला तर राज्यपाल डायरेक्टली त्याला स्वतःच्या मतानुसार दूर करू शकतो. मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असली किंवा राज्यपालांच्या मते नैसर्गिक अतपतनाचा अंतर्भाव असला किंवा त्याचा आर्थिक हितसंबंधामध्ये सहभागी असला, त्याला कुठून तरी दुसरं बाहेरून आर्थिक लाभ होत असेल तर राज्यपाल त्यांना पदावरून दूर करू शकतो. आता प्रकरण 5 बघूया आपण. प्रकरण 5 मध्ये कलम 18, कलम 19
आणि 20 अशी तीन कलमं दिलेली आहेत, ती व्यवस्थितपणे अभ्यासा, ही महत्त्वाची कलम आहेत. कलम 18 मध्ये काय दिलेलं आहे तर माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्य. अधिकार महत्त्वाचे आहेत आणि कार्य. आता हे जे माहिती आयोगाचे अधिकार आहेत, हे केंद्र शासन, केंद्र माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग यांच्यासाठी सारखेच असणार आहेत. तर तक्रार स्वीकारणे, जे आपण नेहमी तक्रार अर्ज केल्यानंतर ते अर्ज स्वीकारणे, माहिती देणे, त्याची माहिती देणे, त्यानंतर कोणत्याही बाबींची चौकशी करणे, आता चौकशी करताना त्यांना दिवाणी प्रकारचे अधिकार, म्हणजे जसे न्यायालयाला दिवाणी प्रकारचे अधिकार प्राप्त असतात, त्यानुसार ह्याही आयोगांना दिवाणी प्रकारचे अधिकार प्राप्त होतील. चौकशी करताना म्हणजे ते समन्स काढू शकतात, व्यक्तीला हजर राहण्याबाबत समन्स देऊ शकतात. तसेच अर्ज नाकारल्यास तो का नाकारला आहे हे सिद्ध करण्याचा भार हा जिथं तुम्ही अर्ज करणार आणि जो अधिकारी तुमचा अर्ज नाकारणार त्या अधिकाऱ्याचा असणार आहे. म्हणजेच त्या अधिकाऱ्याला हे सिद्ध करावं लागणार आहे की तो अर्ज का नाकारलेला आहे, हे कलम 18 मध्ये दिलेलं आहे. आता पुढचं कलम बघूया आपण, कलम नंबर 19. यामध्ये अपील असं हेडिंग दिलेलं आहे. अपील म्हणजे काय तर आपण कोणत्या अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो. आपल्याला जर दिलेला केलेला आपला विनंती अर्ज जर एखाद्या अधिकाऱ्याने नाकारला असेल तर आपण 30 दिवसामध्ये पुढच्या अधिकाऱ्याकडे म्हणजे अपिलीय अधिकाऱ्याकडे हा आपण अपील करू शकतो. आता अपिलीय अधिकाऱ्यावर सुद्धा बंधन घातलेलं आहे की 30 दिवसामध्ये त्यांनी तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. अपिलीय अधिकाऱ्याने जर माहिती दिलेली नसल्यास किंवा त्याच्याकडून 30 दिवसात आपल्याला योग्य ती माहिती मिळाली नसल्यास आपण पुढे 90 दिवसानंतर 90 दिवसामध्ये दुसरे अपील म्हणजेच राज्य मुख्य माहिती आयुक्ताकडे आपण करू शकतो. आणि हे आपलं अपील शेवटचं असणार आहे, म्हणजेच आपण एकूण केवळ दोनच अपील करू शकतो. या दोन अपिलामध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्ताचा जो निर्णय असणार आहे तो निर्णय अंतिम असणार आहे आणि तो बंधनकारकही असणार आहे. म्हणजेच बंधनकारक अशासाठी की आपण कोणत्याही न्यायालयामध्ये ह्या निर्णयाविरुद्ध अपील करू शकत नाही. आता राज्य मुख्य माहिती आयुक्तामध्ये आयुक्ताकडे हा निर्णय गेल्यानंतर तो 30 दिवसात आपल्याला निर्णय देईल किंवा जास्तीत जास्त 45 दिवसात निर्णय द्या. आता हे 15 दिवस का ऍड झाले ह्याचं कारण त्याला देणं गरजेचं आहे. पुढचं कलम बघूयात, एक कलम 20 मध्ये शास्ती दिलेली आहे, म्हणजेच शिक्षा काय केली जाईल हे दिलेलं आहे. आता अधिकाऱ्याने जर माहिती आपल्याला दिलेली नाही किंवा टाळाटाळ केलेली आहे माहिती देण्यासाठी किंवा माहिती नाकारलेली आहे तर त्या अधिकाऱ्याला राज्य माहिती आता शिक्षा करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य किंवा केंद्र माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तालाच असणार आहे. म्हणजेच तो फक्त ज्या अधिकाऱ्याने हे माहिती देण्याचं नाकारलेलं आहे त्या अधिकाऱ्याला प्रत्येक दिवसाला 250 ह्यापेक्षा किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि असं एकूण 25,000 रुपयापर्यंत दंड आकारू शकतो. आता प्रकरण 6 बघूया, हे आपलं शेवटचं प्रकरण असणार आहे ह्या कलम ह्या माहिती अधिकार अधिनियमाबद्दल. एकूण 6 प्रकरणं आहेत आणि 2 अनुसूची आहेत आणि 31 कलम आहेत. त्यामधली आपण 5 प्रकरणं बघितलेली आहेत. 2 ज्या अनुसूची आहेत त्या अगोदर आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेल्या आहेत. आता हा 6 प्रकरणामध्ये कलम 21 ते कलम 31 ही सगळी कलमं इन्क्लूड केलेली आहेत. आता कलम 21 काय सांगते तर सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. म्हणजे एखाद्याने सद्भावनेने जर माहिती मागितलेली असेल तर कोणत्याही नागरिकाला किंवा कोणत्याही अधिकाऱ्यावरती खटला भरला जाणार नाही असं म्हणजे संरक्षण दिलेलं आहे कलम 21 नुसार. आता कलम 22 बघूया. कलम 22 मध्ये अधिनियमाचा अधिभावी परिणाम असणे. अधिभावी परिणाम असणे म्हणजे काय, जर एखादा अधिनियम एखादा कायदा, आता 12 ऑक्टोबरला आपला कायदा पास झालाय 2005 ला, मग ह्या कायद्या अगोदर जर कोणते नियम केलेले असतील तर ते नियम जर ह्या कायद्याच्या विरोधात असतील तर ते रद्द होतील किंवा इतर
कायद्यानुसार जे नियम केलेले असतील ते सुद्धा रद्द केले जातील, म्हणजे हा कायदा महत्वाचा ठरणार आहे इथं, म्हणून तो अधिभावी परिणाम असणे असं दिलेलं आहे कलम 22 मध्ये. आता कलम 23 मध्ये बघूयात आपण, न्यायालयांच्या अधिकारितेस अडखाटे. म्हणजे मी मगाशी उच्चारलं बोलल्याप्रमाणे कुठल्याही न्यायालयामध्ये आपण या अंतिम निर्णय जो असणार आहे राज्य किंवा केंद्र मुख्य माहिती आयुक्ताचा, तो आपण कुठल्याही न्यायालयामध्ये अपील करू शकत नाही, म्हणजे कुठलंही न्यायालय याच्यावरती निर्णय देऊ शकत नाही. आता कलम 24 बघूयात. कलम 24 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नाही. म्हणजेच आता कलम 8 आपल्याला कलम 8 कडे जावं लागणार, कलम 8 मध्ये किंवा दुसऱ्या अनुसूचीमध्ये जे संघटना दिलेल्या आहेत त्या संघटना किंवा कलम 8 मध्ये जे नियम दिलेले आहेत त्यांसाठी हा नियम लागू असणार नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजेच माहिती किंवा मानवी हक्कांच्या विरोधात उल्लंघनाच्या आरोपासंबंधात जर माहिती तुम्हाला हवी असेल तर ती माहिती आयोग नाकारू शकतो, किंवा त्यासाठी केंद्र किंवा राज्य माहिती आयोगाची मान्यता असणं आवश्यक आहे. आता कलम 25 बघूयात आपण. 25 कलमामध्ये संनियंत्रण करणे तसेच अहवाल सादर करणे असं दिलेलं आहे. आता अहवाल कोण सादर करतं, तर राज्य आणि केंद्र माहिती आयोग जे असतात ते राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला जे वर्षभरात घटना घडल्या आहेत, जे अर्ज त्यांच्याकडे आलेत आणि ज्या अर्जांचं निवारण केलं ही सगळी आकडेवारी अहवालानुसार द्यावी लागते. पुढचं कलम बघूयात, कलम 26. कलम 26 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे. म्हणजे कोणत्या प्रकारे माहिती आपल्याला पुरवायची आहे, लोकांसाठी आपण काय उपक्रम कार्यक्रम तयार करणार आहोत, हे तयार करण्याची समुचित शासनाची जबाबदारी आहे. हे कलम 26 सांगतं. आता समुचित शासन हे कलम 2 मध्ये दिलेलं आहे, त्यासाठी तुम्ही पार्ट 1 मध्ये नक्की बघा, तिथं तुम्हाला समुचित शासन म्हणजे काय हे कळून जाईल. आता कलम 27 कडे वळूयात. समुचित शासनाने नियम तयार करणे. आता समुचित शासनाचा कार्यक्रम झाल्यानंतर कोणत्या प्रकारे, म्हणजेच आयोगाचे नियम काय असतील किंवा माहिती अधिकाराला नियम काय घालून दिले जातील, हे नियम करण्याचं समुचित शासनाची जबाबदारी आहे. कलम 28 मध्ये बघूयात, नियम तयार करण्याचा सक्षम प्राधिकरणाचा अधिकार. म्हणजे सक्षम प्राधिकरण म्हणजे प्राधिकारा म्हणजे कोण, तर कलम 2 मध्ये दिलेलं आहे सक्षम प्राधिकारी कोण, हे प्रथम पार्ट मध्ये आपण सांगितलेलं आहोत, ते तुम्ही नक्की बघा, तिथं तुम्हाला सक्षम प्राधिकारी म्हणजे कोण हे कळून जाईल. त्यानुसार त्यांचा नियम करण्याचा अधिकार हे कलम 28 मध्ये दिलेला आहे. आता कलम 29 बघूयात, नियम सभागृहापुढे ठेवणे. आता सक्षम प्राधिकारी किंवा समुचित शासन कोणते नियम करतात ते प्रत्येक नियम दोन्ही सभागृहापुढे ठेवणं हे गरजेचं असतं, आणि प्रत्येक नियमाला सभागृहाची मान्यताही देणं गरजेचं असतं. आणि जर कलम 30 मध्ये सांगितलेलं आहे की जर कोणती अडचण निर्माण झाली असल्यास कायद्यामध्ये, तर ती अडचण दूर करण्याचा अधिकार हा फक्त केंद्र शासनाला आहे. कलम 30. आता कलम 31 बघूयात. कलम 31 मध्ये निरसन दिलेलं आहे, म्हणजेच जो माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम 2002 असेल हा कायदा निरस्त केला जाईल असं कलम 31 मध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, ह्या तिन्ही पार्ट मध्ये आम्ही माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा व्यवस्थितपणे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याचा उपयोग तुम्हाला एक्झाम बरोबर तुमच्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा होऊन जाईल, त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकता. आशा करतो की तुम्हाला ह्या तिन्ही पार्ट मधून माहितीचा अधिकार अधिनियम चांगल्या प्रकारे समजला असेल. जर काही तुमचे क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला काहीतरी सजेशन करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित तिथं करू शकता. लाईक करून घ्या व्हिडिओ, आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.